आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळची फारशी जास्त कामं नसतात, त्याच्यामुळे मी म्हटलं की आता झाडांना थोडंसं खत घालून घेते. तर हे मी तुम्हाला दाखवलं आहे, गेल्या वेळी मी खत आणलेलं तेच आता मी वापरत आहे. तर खत जे आहे ते सकाळी घालायचं असतं किंवा संध्याकाळी घालायचं असतं. म्हणजे सकाळी कसं, सकाळी ज्यावेळी ऊन पडतं ना त्याच्या अगोदर हे खत घालायचं असतं, किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतर खत घालायचं असतं. आता मी हे जे खत आहे ते असं स्प्रे बॉटलने स्प्रे करते आहे. तर मी पाण्यामध्ये थोडं खत जे आहे ते मिक्स केलेलं आहे आणि हे आता असे स्प्रे करत आहे. तुम्ही स्प्रे बॉटलने स्प्रे पण करू शकता, किंवा जर तुम्हाला खत जर कुंड्यांमध्ये जर घालायचं असेल, म्हणजे मातीमध्ये मिक्स करून घालायचं असेल, तरीही तुम्ही घालू शकता. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? जर मस्त मजेत आहात ना. आणि आजचा जो व्लॉग आहे तो संध्याकाळपासून सुरू झालेला आहे. सकाळी जो आहे तो वेळ थोडा नाही मिळाला. म्हटलं होतं मी व्लॉग सुरू करेन तर काही जमलं नाही. तर म्हटलं आता जाऊ दे, आता संध्याकाळपासून व्लॉग सुरू करते. तर काय होतं ना की कधी कधी ना सकाळपासून सुरू केलेला व्लॉग हा चांगला वाटतो, कारण मग नंतर मग असं कसं, आपण एकतर दिवसभराची कामं असतात ती चालूच असतात, नंतर मग कंटाळा येतो व्लॉग बनवायचा, कॅमेरा घेऊन हातात फिरवायचा पण कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त सकाळचाच व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करते. पण आज थोडंसं झालं चेंज. ओके ठीक आहे ना. तर इकडचं हे जे आम्ही काय बोलतात, जे आम्ही कॅबिनेट करून घेतो आहे ना ते अजून काही कम्प्लीट झालेलं नाही आहे, पण इथलं जे काही आहे ना ते सगळं असं मेसी आणि सगळं असं वेगळंच दिसत आहे मला ते. त्याच्यामुळे म्हटलं आज मी म्हटलं आहे की हे सगळं आधी व्यवस्थित करून घेते, कारण ते इतकं तिथे मेसी आहे सगळं की मलाच ते चांगलं नाही वाटत आहे. विचार केलेला की इथलं कॅबिनेटचं काम झाल्यावरती सगळं व्यवस्थित नीट ठेवायचं, पण आता किती दिवस झाले आणि ते काय अजून पूर्ण नाही झालं आहे. त्याच्यामुळे म्हटलं की आज थोडंसं का होईना मी व्यवस्थित ठेवते, कारण ते मला भगवत नाही आहे. त्याच्यामुळे स्वीटी बाहेर गेली आहे आणि ती तिथून म्यावम्याव करते, कारण दरवाजे पूर्ण बंद आहेत ना त्याच्यामुळे. स्वीटू हाय बोल, हाय बोल चमू. तर स्वीटी आता झोपून उठली आहे आणि तिला आता कॅट फूड हवं आहे. तर कॅट फूड जे आहे ते संपलं आहे सकाळी, त्याच्यामुळे मॅडम वाट बघते ती कधी कॅट फूड आणणार आणि कधी मला खायला घालणार मी ना. तर मग असं होते सकाळी, तर थोडेशेच कारण आहेत तिने. आणि आता मॅडमला मासा नको आहे, कॅट फूड हवं आहे, होय ना स्वीटी? म्हणून लाडीगुडी लावायला आली असं ना तू माझ्याजवळ. गुड्डू 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 गुड्डू. स्वीटी बघा कुठे चढली आहे आता ती. स्वीटी नको ग. आणि इथली बाल्कनीची लाईटच लावायला विसरले मी. आणि हिच्या करमती बघा काय चाललंय इथे. ती ना पाल शोधण्यासाठी येते. इथे बाल्कनीमध्ये ना बाहेर पाल असते, एक दोन अशा पाली फिरत असतात इथे, आणि मॅडम त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न चालू असतो. चल ये आता स्वीटी, चल ये नको ती पाल. अगं ती गेली ना. ए चुन्नू ये चल बघा कशी राहिली आहे ती, माझा हात पकडायला बघते. ये चल ये. मी ना लाईट लावून येते कारण ही मोठ्याने ओरडत होती, त्याच्यामुळे मी पटकन ती बाहेर आली तिला बघण्यासाठी. मी पहिल्या ती लाईट लावून येते. संध्याकाळ झाली ना की सुट्टी अशीच असते, तिथे बसून राहते आणि त्या पालीनं बघत राहणार काय कुठे चालल्यात पाली. मी का ते घाबरून ऍक्च्युली पाली कमी झाल्यात, पण आता तरीही ते मला वाटतं अडकलीच ना. अडकलीच कशी आता तू? तसे सुट्टीला बघूनच पाली ऍक्च्युली कमी झाल्यात. पहिल्यांदा भरपूर होत्या इथे आणि आता एक दोनच असतात इथे बाहेर, जास्त नसतातच. ही मॅडम लक्ष ठेवून असतं ना त्यांच्यावर. आता कशी येणारस तू तिकडे जा पलीकडे, तो आतमधून ओपन करावं लागेल मला. काहीतरी कारण मी करत बसेल.
बघा कशी राहिली इकडे, अडकलीस ना. चल ये आत, चल ये ये सर कार्टून कशी अशी कार्टून अशी कशी. चल नको आता, चल नको चल. अरे कसली ताकद लावते बघ स्वीटी, पाणी नको कशाला पकडतीयस. बघ आता काय चाललंय हिचं ते पाणी न पकडण्यासाठी फुल प्रयत्न. ते पाल तर मला दिसत पण नाही आहे तिथे हाय की नाही ती. तू कशाला पकडतीयस, चल ये खाली. ए सोनिया चल छोटी, चल ग छोटी, चल ग. अगं मच्छर येणार बाय आतमध्ये. शगले शगले बघायचे असतो ना मला, शगले बघायचे असतो ना. हि बस सुटी, हि बस सुटी, सुटी बस सुटी. हिरोईन चल इथे रा. आता करायची आहे कोळंबी फ्राय करायची आहे. तर कोळंबी फ्राय जी आहे ती आता मी नाही करणार आहे, मिस्टर करणार आहेत. कारण तो चांगला करतो कोळंबी फ्राय. मी एवढं म्हणजे मी करते म्हणजे मला वाटतं एकदा का दोनदा मी केली होती, पण माझ्यापेक्षा तो चांगला करतो. त्याच्यामुळे मग त्याला सांगितलं आहे, छान बनवतो आणि टेस्टी असते, टेस्टी लागते ती. मी जे मी बनवण्यापेक्षा मी जे बनवते त्याच्यापेक्षा होणे ती टेस्टी लागते. त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं कोळंबी फ्राय करायला. आणि सकाळी मी कोळंबीची करी केली होती आणि बांगड्या होत्या ते फ्राय केले होते. आता पण ते सार आहे तर ते होऊन जाणार आहे. आणि मी कधीही नॉनव्हेज जर आम्ही दुपारच्या टायमिंगला जर करायचं असेल तर मी दोन्ही टायमिंगचं करते, दुपारचं पण करते आणि रात्रीचं पण करते. कारण नंतर ना कंटाळा येतो ते परत जेवण करत बसायला. तर आता इथे हे कोळंबीचं जे आहे ते आम्ही करणार आहोत. तर थोडंसं असं रस्सा टाईपमध्येच करायचं आहे. तर काय झालं आहे, भूक पण नाही आहे कोणाला, त्याच्यामुळे मग म्हटलं की कोळंबीचं आणि मग भाकरी बनवणार आहे मी. तर काय करायचं आहे, आधी मी नवऱ्याला सांगितलं होतं की कोळंबी फ्राय करूया आपण. आणि पण आता त्याचं रेसिपी जी आहे ती थोडी चेंज झाली आहे, त्याला असं वेगळ्या पद्धतीने थोडंसं करायचं आहे रस्सा टाईपमध्ये. त्याच्यामुळे तो करतो आहे आता. तर इथे हा कांदा ॲक्च्युली घालायचा नव्हता, पण मला माहिती नव्हतं कांदा त्यामध्ये नाही घालायचा आहे. तो तर मी कट करून ठेवला होता कांदा आणि टोमॅटो. तर त्याच्यामुळे इथे कांदा घातलेला आहे. त्याच्यानंतर कांदा सॉफ्ट झाल्यानंतर मग त्याच्यात मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर जे आले लसूणची पेस्ट असते ती पण घातलेली आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून नंतर मग हा टोमॅटो जो आहे तो नंतर घातलेला आहे. तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि कोळंबी जी आहे त्याला पण मीठ मसाला वगैरे सगळं लावून घेतलेलं होतं आणि ती फ्रीजरमध्ये होती, त्याच्यामुळे हे घट्ट तुम्हाला दिसेल. तर आता ही जी कोळंबी आहे ती यामध्ये ॲड करायची आहे. तर कोळंबी ॲड करून झाली की परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, मीठ घालायचं आहे. मीठ आधी पण याला लावलेलं होतं कोळंबीला, त्याच्यामुळे ते थोडंसं आम्ही घालणार आहोत मीठ. आणि आता पाणी पण घातलेलं आहे यामध्ये. आणि हे परत आता मीठ घातल्यामुळे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि मसाले जे आहेत ते आम्ही कोणतेही वेगळ्या प्रकारचे वापरलेले नाही आहेत. जो आमचा मालवणी मसाला आहे तोच आम्ही वापरलेला आहे इथे. आणि हे आता मिक्स करून झालं की यामध्ये परत पाणी घालायचं आणि मग ती कोळंबी जी आहे ती शिजून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर शिजत आली कोळंबी की त्यानंतर जे ओलं खोबरं असतं ना, जसं आपण भाजीमध्ये कसं घालतो तसंच यामध्ये घालायचं आहे. आणि यामध्ये कोकम पण घातलेलं आहे, हे बघा इथे आहे कोकम. ते मी तुम्हाला सांगायला विसरले, कोकम आणि शेवटी ओलं खोबरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. आणि इकडे मी भाकरी पण बनवलेले आहेत. तर आता भाकरी आणि कोळंबीचा रस्सा असं आहे आमचं. तर आमचं जेवण वगैरे सगळं झालं आता आणि बाकीची जी कामं आहेत ती पण मी आवरून घेतलेली आहेत. आणि आजचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि आता भेटूया एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.